नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. जवेरी बाजार स्थलांतरणाच्या निर्णयाला सुवर्णकारांचा विरोध. निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्याचा सुवर्णकारांचा निर्धार. अंशकालीन परिचाऱ्यांचे आझाद मैदानात उपोषण. वाढीव मानधनासाठी निवडणुकीवरती सामूहिक बहिष्काराचा इशारा. सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गच्या सफाई कंत्राटी कामगारांचं बेमुदत उपोषण सुरू. आचारसंहितेपूर्वी कामावर घेण्याची मागणी. जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर चेंबूरमध्ये तिसरा सक्षम महिला पुरस्कार सोहळा 2019 संपन्न. आणि BKC मध्ये अखिल महिला सशक्तीकरण ट्रस्टचा जागतिक महिला दिन साजरा. गरीब गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचं वाटप. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अंशकालीन स्त्री परिचारांनी मानधनाच्या वाढीसाठी उपोषणाचं हत्यार उपसले. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी निवडणुकांवरती सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिलाय. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा देत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अंशकालीन स्त्री परिचारांनी आपले बेमुदत उपोषण सुरू केले. अवघ्या 1200 रुपये मानधनात संसाराचा गाडा हाकणाऱ्या या परिचारांनी आपल्या मानधन वाढीची मागणी केली. आम्ही आज 5 वर्ष करतो आहोत. आम्ही येऊन जातो मंत्रालयामध्ये, आम्हाला आश्वासन देतात तुमचं काम चालू आहे, आम्हाला उपोच देतात, पण त्या पोचेचं तेवढ्या पुरतीच फक्त हे असतं, पुढे काहीच होत नाही. पंकजा मुंड्यांच्या घरी पण आम्ही जाऊन आलो सकाळी 7 वाजता. एकदा आम्ही ह्या 4-5 बायका सकाळी 7 वाजता गेलो आणि 9:30 वाजेपर्यंत त्यांच्या घरी बसलो. आमच्या पुढ्यातून त्या निघून गेल्या की मला आता उशीर झाला, आम्ही जातो. पण आम्ही लेडीज असूनही आमच्या त्यांनी मागण्या ऐकून घेतल्या नाही किंवा काय तुमचं काम आहे हे सुद्धा त्यांनी विचारलं नाही. ही एक आमची महिला असून सुद्धा आम्हाला जरा थोडं ते खूपच लागलेलं आहे. आम्हाला यादव सर हे आमचे सर नसून आम्हाला भावासारखा पाठिंबा दिला. त्यांनी आमच्यासाठी बरंच काही केलं. आज या उपोषणासाठी त्यांनी आपले जवळजवळ 15-20 दिवस आमच्यासाठी उन्हात अन्नातून हे मंत्रालयामध्ये सतत ये जा करत आहेत आणि भावासारखा पाठिंबा देत आहेत. आज आपला महिला दिन असूनही आम्ही आज एवढे इथे, आज एवढी आम्हाला ताकद देऊन इथे आम्हाला वाद घालावा लागतोय की आमच्या आज एवढं जिल्हा परिषदच्या आम्ही 10,885 लोक आहोत. अगदी अटेंडन आम्ही डोंगरातून डोंगरदरीतून पावसातून कशाही याने फिरतो. आम्हाला फक्त 40 रुपये मानधन आहे. महासंघाचे महाराष्ट्र राज्य अतिरिक्त महासचिव रावजी यादव यांनी या उपोषण आंदोलनाचं नेतृत्व केले. परिचारींना मिळणाऱ्या नोकर भरती आरक्षणाची अंमलबजावणी करून त्यांच्या मानधनात भरीव वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली. सरकारला विनंती करतोय की सरकारने, मायबाप सरकारने यांना किमान कायदा तरी लागू करावा, नसेल तर कमीत कमी 7,000 रुपये तरी मासिक मानधन त्यांनी मंजूर करावं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जसं 10% आरक्षण आहे जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये, तसं या कर्मचाऱ्यांना 1985 पर्यंत 10% आरक्षण लागू होतं. आणि त्या 10% आरक्षणातून काही अंशकालीन स्त्री परिचर सफाईगार शिपाई म्हणून जिल्हा परिषदमध्ये सेवेमध्ये लागलीत, ते रिटायर झालेत, त्यातले काही मयत झाले, त्यांच्या वारसांना त्यांना मिळणारे लाभ दिले गेले, परंतु आता ते आरक्षण नाही म्हणून सांगतात. आमची मागणी अशी आहे, सरकार मायबापाला मी विनंती करतो, त्यांना 10% आरक्षण लागू करावे अशी त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. मानधनवाढीच्या मागणीसाठी महासंघाच्या नेतृत्वाखाली अंशकालीन परिचारांनी विविध आंदोलनं केलीत, मात्र त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती सरकारने मागण्यांच्या संदर्भात दुर्लक्षित भूमिका घेतली तर आगामी निवडणुकींवरती सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये 10,580 लोक आहोत. 10,580 लोकांचं आजच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरासरी जर आपण एका कुटुंबामध्ये 5 मतांचा हिशोब जर केला तर 10,580 × 5 त्याचं त्यांनी गणित करावं. एवढे मतदार आम्ही जर आमच्या ह्या माझ्या या भगिनींचं मानधनात वाढ झाली नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकावरती आम्ही बहिष्कार घालणार आहोत. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आम्ही ते तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या दिवशी, त्या मतदानाच्या दिवशी आम्ही 1 दिवसाचं उपोषण करणार आहोत. आम्ही मतदान करणार नाही, मतदानावरती आम्ही बहिष्कार घालणार आहोत. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या मागण्या त्यांनी मान्य करावा असं मी सरकारला नम्र विनंती करत आहे. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.